नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे लोकांनी जी वीज वापरली त्याचं बिल भरलं किंवा त्याचं बिल लोकांनी भरलं नसेल तर भरावं, पण त्याच्यात माफी मिळणार नाही असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिलाच्याबद्दल राज्य सरकारकडून कोणतीही सवलत मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय। लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांना खूप जास्त विजेची बिलं आली होती, त्यामुळे राज्यातल्या जनतेमध्ये मोठा रोष होता। वीज वापरली तितकंच बिल आलं पाहिजे, कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही। योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी, मीटरची पाहणी केली जाईल असंही नितीन राऊत म्हणाले। थोडक्यात, प्रत्येकाला विजेचं बिल भरावंच लागेल, त्यात कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही। राज्यामध्ये वीज बिल सवलतीच्या संदर्भातला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, वीज बिलच्या बाबतीत दिलासा मिळेल असं वारंवार ऊर्जा मंत्रालयामध्ये पण आज झालेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वीज बिलाच्या बाबतीत सवलत मिळणार नाही आणि यावरूनच आता मुळात लोकांमध्ये नाराजी वाढणार आहे, ग्राहकांना हा फटका बसणार आहे। कारण की अनेकांनी तक्रारी दिल्या होत्या की वीज बिल हे अतिरिक्त आलं आहे आणि यावरून माफी मिळावी, त्याबाबत सवलत मिळावी अपेक्षा होती। पण काल परवापर्यंत राज्य सरकारचे हेच मंत्री, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत सांगत होते की मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव दिलेला आहे, आयसी म्हणजे वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दिलेला आहे, आणि आज अचानक काय झालं ऊर्जा मंत्र्यांना? सागर, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? सागर कुलकर्णी यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण काल परवापर्यंत हेच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत असं म्हणत होते राज्याच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात प्रस्ताव आणू, केंद्राकडे मदत मागितलेली आहे, केंद्राचा प्रस्ताव आल्यानंतर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, दिवाळी संपेपर्यंत तरी ग्राहकांना चांगली बातमी मिळेल। पण आता थेट ऊर्जामंत्र्यांनी यूटर्न घेतलेला आहे आणि जेवढी वीज वापरली तेवढंच बिल आलं आहे, त्यामुळे संबंधितांनी, राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांनी आपापलं बिल भरलं पाहिजे, त्यात सवलत मिळणार नाही असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। सागर, आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क जोडला गेला आहे। सागर, केवळ नितीन राऊतच नाही, अन्यही मंत्री सांगत होते की कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणू आणि वीज बिलाची माफी देण्याचा प्रयत्न करू, केंद्राकडेही प्रस्ताव पाठवला आहे, केंद्राचीही मदत मिळवू। अचानक काय झालं की आता मदत मिळणारच नाही म्हणतायत, वीज बिल माफी नाहीच? राज्य सरकारवर जे आर्थिक भार आहे त्याच्यातून आता सध्याची परिस्थिती, कोरोनामुळे बसलेला आर्थिक फटका, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तुर्तास विजेच्या बाबतीत दिलासा देणं शक्य नसल्याचं म्हणणं ऊर्जा मंत्र्यांचं आहे। अर्थात या बाबतीत वारंवार यापूर्वी ऊर्जा मंत्र्यांनी विधान जे केलं होतं त्याबाबतीत यूटर्न मात्र आता मंत्री मांडताना दिसतायत। सर्वसामान्यांना हा एक मोठा फटका म्हणावा लागेल, कारण की लोकांना अपेक्षा होती की जे अतिरिक्त वीज बिल आलेलं आहे त्यामध्ये सरकार कुठे ना कुठेतरी सवलत देईल, पण आता ही सवलत देणार नाही। जे बिल वापरलेलं आहे, जे बिल आलेलं आहे ते भरावे अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा ऊर्जा विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। यामुळे लोकांना हा दिलासा मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। सरकारच्या वतीने ऊर्जा मंत्री जे वारंवार सांगत होते त्या बाबतीतला यूटर्न आता हा स्पष्ट दिसत आहे। सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। 24 तास वीज पुरवठा केला लॉकडाऊन पिरियडमध्ये माझ्या कंपन्यांनी, आणि जे बिलं त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये योग्य आहेत ती बिलं भरली गेली पाहिजेत ना। ज्यांनी विजेचा वापर केला ज्या मीटर रिडिंग प्रमाणे योग्य जर असेल त्या लोकांनी ती बिलं भरली पाहिजे, वीज बिल सवलतीचा विषय आता नाही। याच विषयावर बोलताना राज्याच्या विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती, ती घोषणा तर दूर राहो, कोरोना संकट काळामध्ये
मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना वीज बिलं आली आणि ती वाढीव अवाजवी बिलं कमी करावी अशा प्रकारची मागणी होत असताना त्याच्यावर हो मंत्री बोलले, सरकार बोललं, परंतु आज त्या लोकांच्या मागणीला केराची टोपली हे सरकार दाखवतंय. मला वाटतं कुठल्याही प्रकारची लाज शरम सरकारला राहिलेली नाही. जी आपण घोषणा करतो तीही अंमलबजावणी होत नाही. कोरोना संकट काळात अवाजवी त्या ठिकाणी बिलं आली ती कमी त्या ठिकाणी आता आम्ही करणार नाही. उलटपेक्षा ती बिलं कशी योग्य आहेत यासाठी एक अभियान मोहीम चालवत आहेत. मला वाटतं ग्राहकाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी सरकार करतंय. तेव्हा राज्य सरकारचा मोठा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय की लॉकडाऊनमध्ये आम्ही 24 तास वीज दिली, त्यामुळे आलेलं बिल हे भरावंच लागेल. वीज बिल माफीच्या संदर्भातला कोणताही प्रस्ताव आता शक्य नाही. पुन्हा एकदा पाहूयात नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना काय स्पष्ट केलं. वीज बिल माफी आता मिळणार नाही, आलेलं बिल भरावंच लागेल असं म्हणाले नितीन राऊत. पाहूया. मी 24 तास वीज पुरवठा केला लॉकडाऊन पिरियडमध्ये माझ्या कंपन्यांनी, आणि जे बिलं त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये योग्य आहेत ती बिलं भरली गेली पाहिजेत ना. ज्यांनी विजेचा वापर केला ज्या मीटर रिडिंगप्रमाणे योग्य जर असेल त्या लोकांनी ती बिलं भरली पाहिजे. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, त्यामुळे स्पष्ट केलंय त्यांनी वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, त्यामुळे आलेलं वीज भराव विजेचं बिल हे भरावंच लागेल आणि त्यात कोणताही पर्याय असणार नाही. त्यामुळे राज्यातल्या ग्राहकांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली होती, राजकीय पक्षांनी आंदोलनं केली होती. चुकीची आणि अयोग्य वीज बिल आल्याचे अनेक पुरावेसुद्धा राज्याच्या ऊर्जामंत्र्यांकडे आणि वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. वीज नियामक आयोगानं त्यावेळेला नोटीसही बजावली होती राज्य सरकारला म्हणणं मांडण्याकरता. पण आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे की कोणत्याही प्रकारची वीज बिलाची सवलत राज्यातल्या जनतेला मिळणार नाही. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने. या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे आणि विविध राजकीय नेते काय प्रतिक्रिया देत आहेत तेही आपण पाहणार आहोत. दरम्यान बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाला जय श्रीराम म्हटलंय आणि राजीनामा दिलाय. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज असल्याचं कळतं. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वासह पक्षातल्या सर्व पदांचे राजीनामे दिले आहेत. पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा धक्का मानला जातोय. आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, नेमकं काय झालं जयसिंगरावांचं? मिलिंद जयसिंगराव जे आहे यांनी पदवीधर मतदारसंघाचे त्यांना तिकीट नाकारल्यामुळे नाराजच होते. कारण जयसिंगराव यांनी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून मेहनत घेतली होती, मतदार बांधण्याचं काम केलं होतं, नोंदणीचं काम केलं होतं. मात्र ऐन वेळेला जे आहे शिरीष बोराळकर यांना भाजपने तिकीट दिलं होतं, त्यामुळे जयसिंगराव गायकवाड हे नाराज झाले होते. त्यासोबतच प्रवीण घुगे यांनीही भाजपच्या वतीनं जी आहे उमेदवारी भरली होती. आता जयसिंगराव गायकवाड हे उमेदवारी ठेवतात का प्रवीण घुगे उमेदवारी ठेवतात का, कारण शिरीष बोराळकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि आज संध्याकाळ 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याचा जो आहे शेवटचा दिवस आहे. आता जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा तर दिलेला आहे, मात्र आता उमेदवारी मागे घेतात का हे पाहावं लागेल. कारण आता गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबतही त्यांची उठबस वाढली होती बीड जिल्ह्यामध्ये. आता राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता बोलली जाते, मात्र अजून अधिकृत आपली भूमिका त्यांनी मांडलेली नाही. सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता राज्य 100% अनलॉककडे चाललंय. पर्यटनासाठी लोक बाहेर पडत आहेत, पण पर्यटन हे कोरोनाची साखळी वाढवणारं तर ठरणार नाही ना. पाहूयात याच संदर्भातली आमची विशेष वृत्तमालिका.
अनलॉक झालं, 8 महिन्यानंतर टुरिस्ट डेस्टिनेशन खुली झाली, पण दुसरीकडे हिवाळा आणि कोरोनाची दुसरी लाट याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते. पर्यटक याचा विचार करतायत का? कशा पद्धतीनं विचार करतायत? जर का उपाययोजना केल्या जात आहेत तर कशा पद्धतीच्या केल्या जात आहेत? जाऊयात थेट पुण्याला. आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत आपल्यासोबत. अद्वैत, लोक खरंच याचा विचार करतायत की जर का दुसरी लाट येणार असेल तर ही लाट तोडण्यामध्ये प्रत्येकाचं कसं योगदान असेल? बरोबर मिलिंद, आपल्यासोबत खूप सारे पर्यटक आहेत, आपण त्यांनाच विचारूयात की काय एकंदरीत 8 महिन्यानंतर जेव्हा आता टुरिझम सुरू झालेला आहे तर तुम्हाला कुठं जायला आवडणार आहे? पण कोरोनाची लाट येईल, हिवाळा आहे, निर्बंध आहेत अनेक ठिकाणी, मास्क कंपल्सरी आहे किंवा हे, तर काय तुम्ही विचार करताय कुठं जाण्याचा किंवा? 8 महिन्यानंतर मला गोव्याला जायला आवडेल आणि माझी इच्छा आहे की तिकडे गेल्यानंतर आमची चांगली काळजी घेतली जायला पाहिजे, म्हणजे सॅनिटायझेशन प्रॉपर पाहिजे, गर्दी कमी पाहिजे आणि फूड क्वालिटी मेंटेन केली पाहिजे, म्हणजे प्रॉपर सुरक्षा घेतली पाहिजे. हे सगळं होईल असं वाटतंय का? जे आता सगळे या म्हणतायत, पण गेल्यानंतर हे सगळं असेल? हो, सगळे लोकही काळजी घेतील, आपणही काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्या पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे व्होकल फॉर लोकल, त्यामुळे आम्ही सुद्धा लोकल म्हणजे कोकण किंवा राजस्थान इंडियन ह्यालाच आम्ही प्रेफरन्स देणार. हा, आता मुलांचं ऑनलाईन स्कूल असेल तर आम्ही ते मुलांना पण घेऊन जाऊ शकतो, जिथे वायफायची फॅसिलिटी असेल तर तिथे मुलांचा पण अभ्यासाचं पण नुकसान होऊ शकत नाही, म्हणून मोस्ट प्रॉबेबली महाबलेश्वर आहे, कोकण आहे, आम्ही तिथे प्रिफर करणार आहे मोस्ट. आपको भी अच्छा लगेगा कहाँ जाना? सब घर पे बैठ कर बहुत बोर हो रहे हैं, तो हमें गोवा, हमने डिसाइड किया है कि हम गोवा जाएंगे और प्रिकॉशंस भी लेंगे. लेकिन आपको डर नहीं लगेगा वहाँ पे कोरोना का? नहीं डर लगेगा, नहीं डर लगेगा. ओके, तुम्हारा कुठे आवडेल जायला? गोवा, गोवा कोकण. आणि भीती अजिबात नाही राहिलेली? नाही, भीती आहे थोडी मनात, पण आता टूर सर्फे आपण म्हणजे टूर बरोबर गेलो का, सेफ्टी राहील, फुल प्रोटेक्शन राहील, पार्ट ऑफ आवर लाईफ आणि ह्याच्याबरोबरच आपल्याला जगायचं आहे, त्यामुळं आहे त्या प्रिकॉशन्स घेऊन वी वुड लाईक टू ट्रॅव्हल टू हिमाचल. हा, कारण एव्हरी इयर वी गो टू नॉर्थ इंडिया, ह्यावेळेस आमचं राहिलंय, आता ते आम्ही करू. तुम्हाला असं वाटतंय का की दुसरी लाट येईल असं म्हणतायत? हिवाळा आहे, युरोपमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन परत सुरू झालेलं आहे. प्रोबॅबिलिटी तर सगळीच आहे, पण आता आज त्यांनी सांगितलं की पार्ट अँड पार्सल असल्यामुळे आपल्याला ते घेऊनच चालावं लागेल आणि आय एम शुअर की आता लोकांना ते कळलं पण आहे की काय करायचं आणि काय नाही, त्यामुळे डेफिनेटली आता माइंडसेट असल्यामुळे सक्सेसफुल पण होईल ते ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्रीला. इथं असं कुणाला असं वाटतं की नाही घाई होते, अजून थोडं थांबलं पाहिजे आपण, कारण युरोपामध्ये सुद्धा परत कोरोनाची लाट आली किंवा तिथं परत लॉकडाऊन सुरू झाला, असं असे थॉट्स बऱ्याच वेळा रँडमली येतात की डिसेंबरमध्ये जाऊ, मग असं वाटतं जानेवारीमध्ये जाऊ, मग असं वाटतं फेब्रुवारीमध्ये जाऊ, कारण की आता युरोपमध्ये लाट आहे, सेकंड वेव्ह आहे, मग आता असं वाट असं ऐकलंय की डिसेंबर जॅनमध्ये आपल्याकडे येईल, म्हणून कधी जायचं हे पण कळत नाही ॲक्च्युली. पण ट्रॅव्हल एजंटकडे जातो ते सजेस्ट करतात, पण घरी जाऊन परत अँसर नोच असतं, म्हणजे कन्फ्युजन असतं सगळं. बरोबर. आणि अजून काय कुणाला न्यावं, कारण लहान मुलांना न्यावं का, ज्येष्ठ नागरिकांना न्यावं का, असं पण आहे? प्रिकॉशन्स घेऊन आपण जाऊ शकतो, त्यांनाही थोडंसं चेंज म्हणून, कारण काही 9 महिने आपण घरी बसून ते सगळे फ्रस्ट्रेट झालेलो आहे, काहीतरी लहान म्हणजे कुठेतरी पुण्यामध्ये तरी थोडंसं 2 दिवसासाठी चेंज म्हणून वाटतं जायला. बघितलं का या लहान मुलांचं उत्साह बघा, ते तर त्या ठिकाणी जाऊन वायफायने ऑनलाईन शिक्षण घ्यायला पण तयार आहेत, पण घरी नको असं म्हणतायत. त्यामुळं एकंदरीतच पुणेकरांना खरोखर असं वाटतंय की जरी कोरोनाची काळजी असली, दुसरी लाट किंवा हिवाळा, तरी योग्य ती काळजी घेऊन आता घराच्या बाहेर जे आहे ते पडलं पाहिजे आणि व्होकल फॉर लोकल जे प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ते तयार आहेत. आपलं कोकण किंवा आपल्या महाराष्ट्रामधले जे काही रिझॉर्ट्स आहेत किंवा डेस्टिनेशन आहेत तिथं देखील जाण्यासाठी त्याची तयारी. अद्वैत, तू म्हणालास त्याप्रमाणे लोक काळजी घेत आहेत, MTDCची सुद्धा अनेक हॉटेल्स किंवा डेस्टिनेशन ही फुल आहेत, बुकिंग फुल आहे, त्यामुळे बाहेर तर पडलं पाहिजे, ठीक आहे, काही हरकत नाही, पण काळजीसुद्धा तेवढीच घेणं महत्त्वाचं आहे. अद्वैत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि गप्पांबद्दल. आणि आता मुंबईत जाऊयात. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. प्रणाली, तू आत्ता नेमकी कुठे उभी आहेस? जिजामाता उद्यान इथे जर का आहेस तर काय प्रकारचे पर्यटक इथे येत आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, इथे
आत लोकांना सोडलं जात आहे का, कशा प्रकारची काळजी घेतली जाते, सॅनिटायझेशन कसं होत आहे? मिलिंद सर, मुळातच मुंबईतलं एक अतिशय प्रसिद्ध असं असलेलं ही राणीची बाग म्हणजे प्राणी संग्रहालय आहे. इथं सगळ्या लहान मुलांना घेऊन येण्याचे खूप मोठे प्रमाणात आपण बघत असतो. मुंबईत लहान मुलांसाठी फारशा जागा नाही आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची जागा म्हणजे ही राणीचं बाग. परंतु आपण आता पाहतोय की राणीची बाग सध्या बंद आहे, पर्यटक इथं येत आहेत, लहान मुलांना सोबत घेऊनसुद्धा अनेक जण इथं येत आहेत, परंतु राणीची बाग बंद असल्याचं बघून आपापल्या गाड्या घेऊन निघून जात आहेत. लहान मुलांसाठीचं हक्काचं असलेलं हे स्थान सध्या बंद आहे. अजूनही मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारी ही राणीची बाग सुरू करण्यात आलेली नाही. दिवाळीच्या सुट्ट्या असतात, दिवाळीच्या काळात थोडीशी थंडी मुंबईमध्ये पडते, त्यामुळे बऱ्या प्रमाणावर पर्यटक जे आहेत ते मुंबईत येत असतात. बाहेरचे पर्यटक असतील किंवा मुंबईकर असतील ज्यांना घरात लहान लहान मुलं आहेत, ते आवर्जून राणीच्या बागेला भेट देतात. परंतु यावर्षी मात्र राणीची बाग अजूनही सुरू न झाल्यामुळे आता आम्ही पाहिल्या 4-5 गाड्या इथून येऊन बघून गेलेल्या आहेत, लहान मुलं त्यांच्याबरोबर होती, परंतु राणीच्या बागेचं दार बंद दिसल्यामुळे ते तसेच निघून गेलेलं आहे. हिरमोड होते विशेषतः लहान मुलांचा, जे गेले 7-8 महिने घरामध्ये आहेत, कंटाळलेले आहेत, त्यांना फारसं बाहेर जाता येत नाही. अशा वेळेला मोकळ्या हवेच्या ठिकाणी जिथं जास्ती झाडं आहेत अशा ठिकाणी हक्काचं येण्याचं ठिकाण म्हणजे राणीची बाग आहे. परंतु राणीची बाग बंद असल्यामुळे लहान मुलांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांचा आपल्याला हिरमोड होताना दिसत आहे. मुंबईतलं आणखी एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ जे आहे ते पूर्णपणे बंद असल्यामुळे तिथंसुद्धा काहीच गर्दी जी आहे ते आपल्याला दिसून येत नाही आहे. प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वय लहान कर्तृत्व महान असं म्हणतात, किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असंही म्हणतात. मग तो कोणत्याही क्षेत्रात नाव कमवू शकतो, खेळात, शिक्षणात, कलेमध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. अशा एखाद्या तरुणाला जर का तुम्ही ओळखत असाल तर त्याला जगासमोर आणायला हवं. आजच रजिस्टर करा news18.com/youngjinius किंवा बायजूज ॲप डाउनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या. बायजूज यंग जिनियस News18 हा विशेष पुढाकार आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरच्या अंबाझरीच्या जैवविविधता उद्यानात पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होऊ लागले, यामुळे हे उद्यान गजबजलंय. सुमारे 8 महिने बंद असलेलं नागपूरमधलं हे अंबाझरी उद्यान सुरू झाल्यानं पर्यटकांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोरोनामुळे 7 महिन्यापासून बंद असलेले पर्यटनस्थळ उघडायला राज्य सरकारने परमिशन दिलेली आहे आणि आता सर्व पर्यटनस्थळ उघडलेले आहे. आपण पाहू शकता हे आहे नागपूरचं अंबाझरी उद्यान. हे उद्यान मागील 7 महिन्यापासून बंद होते पण आता उघडायला परमिशन दिली आणि आजपासून हे सर्व पर्यटनस्थळ उघडलेले आहे आणि इथे लोकांनी पण यायला सुरुवात केलेली आहे. मागील 7 महिन्यापासून लोक आपल्या घरी होते पण आता ते घराच्या बाहेर निघालेले आहे. हे पर्यटनस्थळ, हे पर्यटक आपण पाहू शकता इथे आलेले आहे. आपण यांनाच विचारू, काय वाटते मॅडम, काय सांगाल, इतके दिवसापासून बंद होते आणि आता उघडले कसं वाटतं? ॲक्च्युली आता खूप छान वाटतं आहे, बट कोरोना झाला आहे कमी, बट आता ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काय काळजी घेत आहे तुम्ही आता? काळजी घेत आहे म्हणजे मास्क वेअर करणं जरुरी आहे आणि सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग थोडं पाळलंच पाहिजे ॲक्च्युली. इतके दिवसापासून सगळे पर्यटन स्थळ आता उघडलेले आहे, तुम्हाला कसं वाटतंय तिथे आलं? खूप छान, जास्त छान वाटत आहे. 7 महिन्यापासून घरातल्या घरात कसं एकदम बोर होत होतं आणि आता इकडे आलो आहे, खूप छान वाटत आहे आणि ही प्लेस पण खूप छान आहे बघण्यालायक आहे. आतून काय प्रिकॉशन घेणार आहे तुम्ही? आम्ही प्रिकॉशन्स म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि वियर मास्क, सॅनिटायझर. आणखी काही पर्यटक आहे आपल्यासोबत, त्यांना विचारू. मॅडम कसं वाटतंय तुम्हाला इथे आले आता एवढ्या दिवसांचं? खूप चांगलं वाटतंय, कारण लॉकडाऊनमुळे पूर्ण आम्ही घरी बसलेलो होतो, बोर झालेलो होतो. आता इथे येऊन आम्ही नवीन एक्सप्लोअर केलेलं आहे, बट नक्कीच कोरोनाची भीती आधी होती आताही आहे, बट ते आता करोना राहणारच आहे. आपल्याला ॲक्सेप्ट करून समोर जाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी प्रिकॉशन्स घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आणि आपलं काम सुरू ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट. लोकांना काय आव्हान करणार तुम्ही? लोकांना बस सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं, सॅनिटायझर, मास्क आणि जेवढं स्वतः ते प्रिकॉशन्स घेऊ शकेल तेवढं त्यांनी घेतलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल?
ऍक्च्युली हा परिसर खूपच सुंदर आहे आणि आतापर्यंत आपण घरातल्या घरात असल्यामुळे आणि इकडे खूप ग्रीनरी आणि खूप छान आहे. डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग लोकांनी करायला हवी आणि मास्क यूज करायला हवं. या उद्यानाचे पण आपल्यासोबत आहे व्यवस्थापक, त्यांना विचारू आपण. मॅडम काय सांगाल तुम्ही, या कसे प्रिकॉशन घेतले जात इथे? आम्ही लोकांना प्रिकॉशन्स तर देतो आहे, सॅनिटायझर प्लस सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत आहोत आम्ही. कसा प्रतिसाद मिळाला आज? आज एवढ्या दिवसानंतर पार्क ओपन झालेला आहे आपला, तर त्यामध्ये भरपूर लोकांचा, जवळपास 200 लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आज मॉर्निंगपासनं तर इव्हिनिंगपर्यंत. इव्हिनिंग तर माहिती होणं आता असा इथे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीतून राज्याच्या राजधानीत येऊयात. मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाला सुद्धा दररोज मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देतात. यात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांची संख्या सुद्धा मोठी असते. दिवाळीच्या सुट्टीचं निमित्त साधून अनेक जण इथे गर्दी करतात. कोरोनाचा धोका असला तरी पर्यटकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी इथला आढावा घेतलाय, पाहूया. हळूहळू थंडीची चाहूल लागायला लागली आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला निघालेले आहेत. मी सध्या मुंबईच्या गेटवे या परिसरामध्ये आहे. इथं तुम्ही पाहताय की हळूहळू पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. सुरतवरून एक कुटुंब आलं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कसे काय ते इथे आलेले आहेत, कारण कोरोना अजूनही संपलेला नाही आहे. हम ये सोच के अभी निकल रहे हैं कि इतने टाइम से अभी घर पे बैठे थे तो थोड़ा फ्रीडम हो जाए और थोड़ा माइंड फ्रेश एवरीथिंग, और वो हिसाब से हम लोग सोचे थे कि बाहर निकलते हैं. और बच्चे भी कभी से कंटाल गए थे तो सोचा अभी थोड़ा बाहर घूमने निकलते हैं. कितने लोग आए हैं सब मिल के? एक्चुअली मैं तो प्रॉपर मुंबई से हूँ, दहिसर से. अच्छा. और ये हमारे अंकल आंटी है जी, ये सूरत से हैं. ओके, तो ये बताइए कि यहाँ पर आपके घर पे ठहरे हैं या आपने किसी होटल में इनको रुकाया है? नहीं, हमारा और एक फ्लैट है तो यहाँ पे ठहरे हुए हैं जी. होटल में नहीं ठहरे हैं जी. जी, क्यों, डर था? डर नहीं, हमारे पास एक्स्ट्रा फ्लैट अवेलेबल था जी, तो वो हिसाब से हम गए नहीं गए पे जी. तो कहाँ कहाँ घुमाने ले जाने वाले आप इनको? एक्चुअली आज हम मुंबई दर्शन की जो बस जो होती है वो भी आज से शुरू हुई है. तो आज से ही हमने बुकिंग किया और आज से ही हमने मतलब मुंबई घूमना स्टार्ट किया. और वैसे कल भी आए थे, कल भी यहाँ पे घूम के ही गए हैं. तो आप पहली बार मुंबई आ रही है? इससे पहले पहली बार ही आई हो. तो क्या देखने के लिए एक्साइटेड है, क्या क्या देखने वाले हैं आज? आज गेट ऑफ इंडिया जी, पछी ताज होटल. त्यांना असं म्हणायचंय की गेले कित्येक दिवस सगळेजण घरामध्ये बंदिस्त असे होते, आता थोडासा सगळं अनलॉकिंग होत आहे तर थोडंसं मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलो आहे. त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हच्या घरीच राहणं पसंत केलं आहे, हॉटेलमध्ये ते लोक गेलेले नाही आहेत. आणि तुर्तास तरी ते म्हणतात की आम्ही सगळ्या गोष्टीचं नियमांचं पालन करतो आहे आणि थोडासा मोकळा श्वास मिळावा म्हणून घराच्या बाहेर पडलो आहे. व्हिडिओजनीस बाळकृष्ण शेट्टीचा प्रणाली कापचे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा घराबाहेर पडा पण मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि अंतराच्या नियमाचं पालन करा, तरच ही कोरोनाची साखळी आपल्याला तोडता येईल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात संपूर्ण जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या घेऊन येते माझी सहकारी केतकी जोशी.